राज्यपालांनी या राजाचा अपमान केलेला आहे, त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी मी खाली डोकं वर पाय केलं। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार गोंधळ पाहायला मिळाला। राज्यपालांच्या अभिभाषणावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी केल्यानं भगतसिंग कोश्यारी यांनी काढता पाय घेतला। त्यानंतर विधान परिषद आमदार संजय दौंड यांनी चक्क विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच खाली डोकं वर पाय केलं। राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून जात राज्याचा अपमान केल्याचा निषेध करण्यासाठी दौंड यांनी शीर्षासन केल्याचं सांगितलं। संजय दौंड हे बीडमधून राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार आहेत। त्यांच्या निवडीमागील कहाणी ही अत्यंत इंटरेस्टिंग आहे। विधान परिषद सदस्य असलेले कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे बीडमधील परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले, त्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी 24 जानेवारी 2020 रोजी पोटनिवडणूक होणार होती। या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीतर्फे संजय दौंड तर भाजपकडून राजन तेली हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते। विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याच्या मोबदल्यात काँग्रेस नेते पंडितराव दौंड यांचे पुत्र संजय दौंड यांना संधी देण्याचा शब्द शरद पवार यांनी दिला होता। संजय दौंड काँग्रेसमध्ये होते, मात्र शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द पाळण्यासाठी विधान परिषदेवर त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला। संजय दौंड यांना तिकीट मिळालं। विधान परिषदेत महाविकास आघाडीकडे 170 सदस्यांचं बळ होतं, त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय निश्चित होता। त्यामुळे भाजप उमेदवार राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।